मित्रांनो झेड पी संदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर पहा मित्रांनो कालच मंत्रालयाकडून मित्रांनो सर्व जिल्हा परिषदांना एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो तर पत्र तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे बघा विषय काय आहे पत्रामध्ये मार्च दोन हजार एकोणीसच्या मेगा भरती जाहिरातीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील गटक संवर्गाच्या भरतीसाठी कराव्याच्या कार्यवाहीबाबत तर पहा मित्रांनो इथे तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती सांगतो मित्रांनो आपली भरती प्रक्रियेसंदर्भात सर्वात मोठा निर्णय इथे घेतलेला आहे तर इथे पहा मित्रांनो इथे बघा मित्रांनो आरोग्य विभागाशी संबंधित आरोग्यसेवक आरोग्यसेविका प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता आणि मित्रांनो आरोग्य परिवेशक ओके या पाच संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करण्याबाबत तसेच सदर परीक्षेच्या आयोजनासाठी गोळा झालेली सर्व माहिती डाटा व शुल्क परीक्षा शुल्क अनुक्रमे मेन नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड व उप आयुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याबाबत कळवण्यात आले आहे मित्रांनो तर पहा मित्रांनो जी काही पाच संवर्गाची भरती प्रक्रिया आहे आरोग्य विभागाशी संबंधित ओके तर मित्रांनो ही भरती प्रक्रिया आता सुरू होणार आहे जिल्हा परिषदातील आरोग्य विभागाशी पाच संवर्गातील पद आहेत मित्रांनो ओके तर ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे तात्काळ ही भरती प्रक्रिया सुरू करा असे इथे सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो इथे पहा महत्त्वाची माहिती तथापि याबाबत संदर्भाधीन पत्रांवे वारंवार कळवूनही या परीक्षेच्या आयोजनाबाबत जिल्हा परिषदांकडून काहीही कार्यवाही झाली नसल्याचे निर्देशनास आले आहे तसेच परीक्षार्थींनी या संदर्भात चौकशी केली असता जिल्हा परिषदेकडून योग्य ती माहिती दिली जात नसल्याचे समजते आहे ही बाब अत्यंत गंभीर आहे याबाबत मान्य अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास यांनी त्रिव्य नाराजी व्यक्त केली आहे तर पहा मित्रांनो अतिरिक्त मुख्य सचिव ग्रामविकास यांनी त्रिव्य नाराजी इथे व्यक्त केलेली आहे आणि पहा मित्रांनो त्यांच्याकडून तर सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही भरती प्रक्रिया घ्या परंतु मित्रांनो जिल्हा परिषद परीक्षा घेत नाही मित्रांनो तरी ते चूक फक्त जिल्हा परिषद यांची आहे लक्षात घ्या पुढे पहा मित्रांनो उपरोक्त बाबीस अनुसरून मार्च दोन हजार एकोणीस महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गटक पदभरतीबाबत आपणास पुढील प्रमाणे कळवण्यात येत आहे मार्च दोन हजार एकोणीस महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गटक पदभरतीबाबत संदर्भाधीन दिनांक दहा मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार परीक्षा घेण्याची परीक्षेच्या आयोजनासाठी उमेदवारांची माहिती व परीक्षा शुल्क अनुक्रमे मे नॅस कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड व उप आयुक्त आस्थापना विभाग आयुक्त कार्यालय कोकण विभाग नवी मुंबई तथा राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घेण्याची तसेच परीक्षा घेण्याकरिता कंपनी निवडीची प्रक्रिया करण्याची तसेच संपूर्ण प्रक्रियेचे वेळापत्रक सादर करणे इत्यादी बाबींची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित जिल्हा परिषद जिल्हा निवड मंडळ यांचीच आहे मित्रांनो बघा मित्रांनो पूर्ण स्पष्ट इथे सांगण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो आता शंभर टक्के आपली भरती प्रक्रिया होणार आहे काळजी करू नका पुढे पहा मित्रांनो वर नमूद केल्याप्रमाणे व सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील सूचनांनुसार परीक्षेच्या आयोजनाबाबतचे संभाव्य वेळापत्रक तात्काळ शासनास सादर करावे तसेच सदर वेळापत्रक आपल्या जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाईटवर तसेच कार्यालयातील दर्शनी भागात सर्वांच्या अवलोकनासाठी प्रसिद्ध करावे तर पहा मित्रांनो वेळापत्रक तात्काळ सादर करा जाहीर करा असं पण इथे सूचना देण्यात आलेल्या आहे मित्रांनो आणि ही सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो पुढे पहा तर खूप सूचना त्यांनी दिलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता तर खूप मोठ्या प्रकारे इथे या पत्रामध्ये लेख लिहिलेला ले आहे मित्रांनो आणि पहा पूर्ण विनंतीच केलेली आहे की तुम्ही लवकरात लवकर संपूर्ण भरती प्रक्रिया घ्या तर पहा लास्टमध्ये पहा मित्रांनो त्यांनी काय म्हटलेलं आहे सबब उपरोक्त नमूद असल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तसेच परीक्षेच्या आयोजनाबाबतचे संभाव्य वेळापत्रक शासनात सादर करावे ही विनंती तर पहा मित्रांनो त्यांना डायरेक्ट इथे तुम्ही बघू शकता वेळापत्रक जाहीर करा आणि संपूर्ण वेबसाईटवरती वेळापत्रक जाहीर करा तसेच आम्हाला पण ते वेळापत्रक सादर करा अशी विनंती ते करण्यात आलेली आहे मित्रांनो आता फास्टमध्ये काम चालू आहे मित्रांनो त्यामुळे झेडपीची भरती आता आपल्याला काही दिवसात पाहायला मिळणार आहे म्हणजे आता पहा मित्रांनो आता संपूर्ण तात्काळ कामाला लागतील मित्रांनो आणि सर्वप्रथम आपल्याला वेळापत्रक परीक्षेचे पाहायला मिळणार आहे तर इथे पहा मित्रांनो विजय चांदेकर सरांची स्वाक्षरीती तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे मित्रांनो सर्व जिल्हा परिषदांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे मित्रांनो आणि आता भरती प्रक्रियेची प्रोसेस तात्काळ सुरू होणार आहे मित्रांनो हे पत्र तुम्हाला ए टी पी गुरुजी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल हे पत्र तुम्ही पुन्हा वाचू शकता मित्रांनो ओके तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि नोकर संदर्भात लेटेस्ट व नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल बेलायकन प्रेस करून ऑल नार्थी सिलेक्ट करा धन्यवाद मित्रांनो आगामी जिल्हा परिषद परीक्षेसाठी परिश्य आणि आरोग्य विभाग परीक्षेसाठी धमाकेदार पुस्तक मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तर बघा मित्रांनो आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच मित्रांनो हे पुस्तक मार्केटमध्ये खूप गाजत आहे हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका तर बघा मित्रांनो विठ्ठल नागनाथ रावतवार सरांचं हे पुस्तक आहे तर मार्केटमध्ये खूप गाजत आहे या पुस्तकची किंमत आहे दोनशे ऐंशी रुपये तर मित्रांनो आरोग्य विभागाच्या संपूर्ण तांत्रिक अभ्यासक्रमावर आधारित अशा एकोणतीस संभाव्य सराव प्रश्नपत्रिका व एकूण बाराशे प्रश्नांचा समावेश या पुस्तकमध्ये अवेलेबल आहे तसेच आरोग्यसेवक आरोग्यसेविका औषध निर्माण निर्माता अधिकारी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी अशा संपूर्ण पदांचा अभ्यास तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे हे पुस्तक तुम्ही आजच घेऊन टाका परीक्षेच्या दृष्टीने हे पुस्तक अतिशय लाभदायक आहे मित्रांनो तर हे पुस्तक तुम्ही आजच घ्या या पुस्तकचं नाव आहे आरोग्य विभाग एकशे बावीस प्रश्नपत्रिका संच